ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवरती. आणि आतापर्यंत आपल्या पॅनलवरती जे कोणी मान्यवर आलेले त्यांनी एक विचार जो मांडला किंवा त्यांचे अनुभव त्यांनी कथन केले त्यावरून असं कुठेतरी दिसतं की आपल्याकडे जातीय हिंसा ज्यावेळेला होते आपला पुरोगामी समाज त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो. पण असं कुठेतरी होत आहे का की जर ती जातीय हिंसा एखाद्या दलित समाजाच्या व्यक्तीबरोबर झालेली असेल तर त्याला बाबा कोणीच कैवारी नाहीये म्हणून त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं किंवा एखाद्या ब्राह्मण किंवा मराठा समाजातल्या व्यक्तीबरोबर हे तर उच्च जाती मधले त्यांच्या पाठीमागे काय उभं राहायचं अशी कुठेतरी मानसिकता आपल्याकडे तयार होतीये का आझाद नायकवडी? मला या ठिकाणी मॅडम हेच सांगायचंय की आपला हा जो लढा आहे हा ब्राह्मण जातीविरुद्ध नाही तर तो ब्राह्मण्या विरुद्ध आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय की ब्राह्मण्य म्हणजे काय, स्वतःला उच्च समजणं आणि समोरच्याला नीच समजणं. आणि हेच ब्राह्मण्य हा सगळ्या जाती धर्मांमध्ये पसरलेलं आहे. मराठा समाजाकडून ही हत्या घडलेली आहे. मराठा समाजातले राजकारणी पुढारी निवडणूक लढवताना ओबीसीचा दाखला काढतात, सोयीस्करपणे निवडणूक लढवतात आणि एकदा निवडून गेले की पुन्हा ते 96 कुळी होतात. आपल्या मुलगीचं मुलग्याचं लग्न ठरवताना मात्र ते आपल्याच पाटील लिंबाळकर गाडगे घराण्यातला कुठला तरी मुलगा कुठली तरी मुलगी आपल्याला मिळते अशा प्रकारे तो प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे त्यांचं सगळं थोतांड आहे. आणि राजकारण्यांनी ही जी भूमिका घेतली आहे सोयीस्कर पुरोगमाची ही निश्चितपणे चुकीची आहे. आणि आत्माराम पाटलांनी एका ठिकाणी म्हटलंय सोडा धर्म जाती रण करा देश बलवान या जाती भेदानं भारत मरतो मानव हेच एक जात आहे साऱ्या जगतात शाहू राजांचा विचार ठेवा ध्यानात. तेव्हा हे ब्राह्मण्य जोपर्यंत आपल्या मनातून जात नाही मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा उच्च वर्णीय मुस्लिम खालच्या समाजातल्या मुस्लिम समाजातली मुलगी आपल्यामध्ये करून आणत नाहीत, पठाणांना नदाब चालत नाहीत, तसेच पाटलांना सुद्धा खालच्या जातीतले मराठी चालत नाहीत. ही जाती व्यवस्था जोपर्यंत मोडून निघत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये या घटना घडतच राहणार. शिवपाहू फुले आंबेडकरांचा डफ टोंदाने बडबडणारे फक्त बडबडत राहतील पण प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्या घरामध्ये ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी ते स्वतःला 96 कोळी समजणार. आपण कोणतरी वरच्या जातीतल्या आहोत, आपल्या जातीवर हा झालेला हल्ला आहे आणि आपण क्षत्रिय आहोत आणि आपण ब्राह्मणांच्या घरात आपली मुलगी गेली आणि आपण गप्प कसे काय बसलो अशा पद्धतीने तो हल्ला करण्याची जी मानसिकता आहे ती निश्चितपणे दुर्दैव आहे. आणि यासाठी आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह होणं गरजेचं आहे. माझं कुटुंब पूर्ण आमचं आंतरधर्मीय विवाह आहे. माझे वडील मुस्लिम आहेत, माझी आई सीकेपी आहे, माझी पत्नी हिंदू धनगर आहे आणि आमच्या घरामध्ये कोणताही धर्म नाही. आम्ही सर्वांनी देहदानाचे फॉर्म भरलेत. आम्ही सगळे एकत्र आनंदाने जगतोय. मी भारतीय म्हणून आणि भारतीय म्हणूनच मरेन यातच खरं राष्ट्रीयत्वाचं गमक आहे. या निष्ठेनं आणि या श्रद्धानं आज आम्ही या ठिकाणी जगतोय. हाच संदेश जर सगळ्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या विचारामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये आणला तर अशा हत्या होणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. गिरीश पोंडे, ही घटना पाहता आणि अगदी गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या घटना पाहता कुठेतरी आपलं पुरोगामित्व हे जातीवाचक होत आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल? हे पा, एक या पॅनल डिस्कशन चर्चेचा एक टायटल घेतल्यामुळे त्याला थोड्याशा मर्यादा येतात पण तुम्ही आपण सर्वांनी एक यातला जो पक्ष आहे ते लक्षात घेतलं पाहिजे, तिकडे चर्चा वळली पाहिजे. वेलफेअर कल्याणकारी व्यवस्थेमध्ये तिथं शासन संस्थेच्या भूमिकेला खूप महत्व आहे आणि त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना अशा चळवळी जसं सरकार सत्तेमध्ये असेल तर काही लोकांना संशय होतो की मग सरकार आमचं किती ऐकून घेईल. पण तुम्ही आंतरजाती विवाह आम्ही गेले कित्येक वर्ष हे घडून आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांना समर्थन करतो, त्यांना पाठिंबा देतोय, प्रोत्साहन देतोय. तर शासनानं याच्यामध्ये इंद्रजीत आणि मेघाला जर योग्य वेळी पोलिसांनी योग्य वेळी त्यांना जर मदत पोहोचवली असेल तर तो खून घडला नसता हे आपण इथे विशेष केलं. पण त्यामुळे बीजेपीचं सरकार आहे, फडणवीसचं सरकार आहे, त्यांचं इथं महत्व वाढलं, त्यांना आपण त्याच्यामध्ये क्लीन चीट देता कामा नये. त्यांच्यावरती मुख्य रोख आणि मुख्य आरोपीच्या पिंजात त्यांना उभं करायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट नम्रताजी मला सांगायची आहे, गावामधील जे लोक आहेत तुम्ही काही संघटनांच्या आक्षेप घेऊ शकता आणि तो आक्षेप योग्य असू शकतो की फुले शाहू महाराजांचा फोटो लावून तुम्ही त्यांचं आचरण वेगळं आहे. पण गावाने काय केलेलं आहे, सावर्डे गावाने पूर्ण एकोप्याने म्हणजे कदाचित ऑनर किलिंगच्या घटने ह्या घटना ज्या घडलेल्या घडतात भारतामध्ये त्याच्यामधलं एक चांगलं एक महत्वाचं एक मॉडेल ठरेल चळवळीचं ते असं आहे की सावर्डे गावातील लोक ह्या सगळ्या कुलकर्णी कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. आमच्या चळवळी बरोबर आहेत ते. काल आम्ही मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने तिथं आदरांजली सभा घेतली. कुलकर्णी कुटुंबीय आणि 1980
आणि याचही आपण काय केलं प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे ज्याच्यामध्ये तुम्ही या तऱ्हेनं जेव्हा जेव्हा चर्चेत आतमध्ये जाल खोलवर जाल तेव्हा कदाचित त्याची चुकीची उत्तर मिळतील. सरकार जे आहे याने प्रोत्साहन दिलं पाहिजे. आंतरती युवांना 50,000 रुपये हे कारण हे युवक युवती जे असतात त्यांना आधारच नसतो कोणता, कुटुंबापासून वेगळं केलं जातं. त्यांना 50,000 रुपये ते जे हे जे आहे बक्षीस आहे किंवा मदत आहे ती वेळेवरती मिळत नाही. आणि पोलीस, कालच मी या आदरांजली सभेसाठी जात असताना मला 2 फोन आले होते आणि त्या 2 फोनमध्ये असंच होतं की मुलगीचे वडील जे आहेत त्या मुलग्याच्या घरातून त्याला जबरदस्ती घेऊन गेले. मी पोलिसांना ठाण्यामधला पोलिसमध्ये गांधीनगरच्या फोन करून सांगितलं की तुम्ही ही फिर्याद घ्या आणि पटकन, कारण ही पण घटना ऑनर किलिंग होऊ शकते. तर पोलिसांच्याकडून याच्यामध्ये थोडस काय होतं की जे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं जात नाहीये. ही जी व्यवस्था आहे ज्याचं राज्य सरकार हे मुख्य केंद्र आहे आणि केंद्र सरकार मुख्य केंद्र आहे, आजचे दिन आणणार आहेत, आजचे दिन हे युवकांसाठी त्यांना प्रेमही साधं करता येत नाही या देशामध्ये आणि त्यांना न्याय देता येत नाही, मग हे सरकार कोणत्या कामाचं आहे? केवळ आर्थिक गोष्टींच्याकडे. अशा प्रकारच्या जर घटना होत असतील तर स्थानिक पोलिसांना नक्कीच धारेवर धरलं पाहिजे. हरी नरके, आपल्याला काही मुद्दा मांडायचा होता. ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा या देशामध्ये जातींचा अभ्यास करण्याचा कार्यक्रम हातात घेतला. 1885 साली मुंबईचे कमिशनर आरी इंथोबेन यांनी ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे हा प्रोजेक्ट हातात घेतला आणि काम सुरू केलं. तिथपासून आतापर्यंत अनेक कामं झालेली आहेत. अगदी भारत सरकारच्या अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने 1985 साली सुरू केलेलं पीपल ऑफ इंडियाचं काम जर घेतलं तर एका वाक्यात सांगायचं तर आज रोजी भारतामध्ये 4,635 जाती आहेत. आणि या 4,635 जातींचं वैशिष्ट्य काय आहे तर विवाह संस्था जी आहे तिच्या माध्यमातून जात मजबूत केली जाते. जातीतल्या जातीत लग्न करणं ज्याला इंग्रजीमध्ये इंडोगेमी म्हणतात, जाती अंतर्गत विवाह हा आहे या जाती संस्थेचा पाया. नव्यानं त्याच्यामध्ये भर पडली ती अशी की 1952 साली आपल्याकडे निवडणुकांचा पॅटर्न आला आणि तिथपासून आतापर्यंतच्या या निवडणुकांमध्ये तोंडाने बोलताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा, पण जात पंचायती, जातीची संस्था, जातीचे मतदार, कास्ट बेस्ड व्होट बँक एवढंच नाही तर तिकीट देताना सुद्धा त्या माणसाची जात बघून त्याला तिकीट द्यायचं. हे पुरोगामी महाराष्ट्रात चालतं आणि त्यामुळे जातीच्या भावनेला बळकटी निवडणूक संस्थेमुळे येते आणि निवडणूक संस्थेचे जे लाभार्थी आहेत ते सगळे राजकारणी. याच्याबद्दल काही कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचा थोडा अपवाद वगळला तर याच्याबद्दल मौन धारण करतात, त्यांना बिलकुल सोडता येणार नाही. त्याचं कारण निवडणूक व्यवस्था ही आज जात मजबूत करणारी सगळ्यात भयावह संस्था आहे. ती निवडणुकीचं तिकीट देताना, मतदान करताना, कास्ट बेस्ड व्होट बँक जपताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की पुरोगामी संस्थांचा आवाज दुबळा पडतोय. त्याचं एक कारण हे आहे की जोपर्यंत मध्यमवर्गीय पुरोगामी चळवळींना रसद पुरवत होते, बळ पुरवत होते, तोपर्यंत पुरोगामी चळवळी अतिशय बलिष्ठ होत्या. परंतु जेव्हा मध्यमवर्गीयांना टार्गेट करायचं अशा प्रकारची इथे रणनीती पुढे आली आणि ही राजकारण्यांनी सुरू केली, कारण तोफा ज्या आहेत त्या काल्पनिक शत्रूकडे वळवल्या की राजकारण्यांचं अपयश दडवता येतं, राजकारण्यांच्या लबाड्या ज्या आहेत त्याच्याकडे लोकांचं लक्ष जात नाही, ते डायव्हर्ट होतं. आणि या राजकारणाचा भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की नव्यानं फाळणी होती आहे आणि एका महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये वाटले गेलेला अशा प्रकारचा महाराष्ट्र जन्माला येतोय. तोंडाने हे सगळे लोक फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत राहणार आणि जात पंचायतींना, जाती संघटनांना आणि आरक्षण मागण्याच्या भूमिकांना पाठबळ देत राहणार. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून या घटनेकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आजबे सर, कुठेतरी हरी नरके यांनी जे सांगितलं की पुरोगामी मर्यादित हा विषय नाही, कारण यांनी पुरोगामी कुठेतरी त्याची ताकद कमी होते त्यामुळे पुरोगामी का चारही प्रमुख पक्ष मला बोलू मी बोलू का आता विरोधात असलेले म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी. अहो मी बोलू का आता. अरे अरे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला शेवटची कॉमेंट घ्यायची आजबे सरांकडनं. आजबे सर, नाही मला मला असं वाटतं की एक आहे की ते नरके म्हणतायत ना हे खरं आहे, यात काही वाद नाहीये. प्रश्न असा आहे की राजकारण्यावर सामाजिक चळवळी हे कधीच अवलंबून नव्हते. सामाजिक चळवळी ह्या वेगळ्या होत्या. आणि असं आहे की जे राजकारणी याच्या संबंधात बोलले, जाती जातींचं जे बंदिस्तपणा झालेलं आहे सगळा, त्यामध्ये असं आहे कुठली जात त्यामध्ये अपवाद नाही आहे. म्हणजे अगदी माळ्यांना फुल्यांच्या पलीकडे काही दिसत नाही, मराठ्यांना शिवाजीच्या पलीकडे काही दिसत नाही. हे कुणी अपवाद नाही त्याला, म्हणजे हरी नरके ज्या समाजाचे त्यांनाही ते अपवाद नाही आहेत किंवा कुठल्याच समाजाला कुठल्या राहिले नाही.
प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये की राजकारणात राजकारण आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये राजकारण्याने जात निवडणुकांनी जात मजबूत केली ते काही प्रमाणामध्ये खरं आहे पण तो 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 साचा जो आहे तो ढिला ढिला होत चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये. अशी परिस्थिती राहिली नाही की आता मराठा उभा राहिलाय म्हणून मराठ्यालाच मतं द्या असं कधीच होत नाही. आता म्हणजे ही परिस्थिती जी आहे किंवा ब्राह्मण उभा राहिलाय म्हणून सगळे ब्राह्मण मतदान करतात अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. सामाजिक परिचयाचा काही परिणाम झालेला आहे. माझं म्हणणं असं आहे की चुकीची चळवळ जी आहे ती चळवळ ही राजकारणापासून वेगळी होती आणि ती वेगळी फार दमदार चळवळ होती. तशी ती दमदार चळवळ राहिलेली नाही आणि त्यामुळं जाती जाती अधिक घट्ट झालेले आहेत आणि त्यांचे अभिमान मान अपमान हे जे काय आहेत ते खूप झालेले आहेत. आणि परप जातीचं दुःख जे आहे म्हणजे पूर्वी असं होतं की सर्व सर्व समाजातले लोक जे आहेत हे म्हणजे फुल्यांनी जे काही काम केलं म्हणजे ब्राह्मण्यावर हल्ला चढवत असताना म्हणजे लोकांना ब्राह्मणांना असं वाटत होतं की आमच्याविरुद्ध हल्ला करतायत. परंतु त्यांनी त्यांच्या त्यांचे त्यांच्या ज्या काही विधवा बायका होत्या आपल्या याच्याकडे हा जो आदर्श त्यांनी घातला होता तो ह्या मधल्या काळामध्ये अशा पद्धतीने चळवळी झाल्याच नाहीत. म्हणजे एक नाना पाटलांचा जर अपवाद सोडला मधल्या काळामधला तर त्याच्यानंतर तर काहीच झालेलं नाही. त्यामुळे असं आहे की सुधारणाच जिथं नसतील चिकित्साच जिथं नसेल त्या ठिकाणी जाती या आपोआप दृढ व्हायला लागतात आणि तशा त्या झालेल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळं आणि कुठेतरी या जाती दृढ झाल्या त्याचाच कुठेतरी त्याचीच कुठेतरी सावली या पुरोगामीत्वावर पडते आणि पुरोगामीत्व जातीवाचक व्हायला लागलेलं आहे असं काही प्रमाणात झालेलं आहे ते. कारण काय की मग तो ब्राह्मणांचा प्रश्न आहे मग आम्ही घ्यायचा नाही म्हणजे नरके म्हणाल त्या पद्धतीने अशी काही कॉन्स्पिरसी आहे मला वाटत नाही. प्रश्न असा आहे की अविश्वास खूप आहे लोकांमध्ये एकमेकाबद्दलचा अविश्वास म्हणजे मराठ्यांना ब्राह्मणांच्या बद्दल ब्राह्मणांना मराठ्यांच्या बद्दल धनगरांना मराठ्यांच्या बद्दल माळ्यांना मराठ्यांच्या बद्दल हा जो अविश्वासाची भावना आहे ही सार्वत्रिक आहे आणि ती ती कुठेतरी दूर करायला पाहिजे. ती दूर बस आहे की जोपर्यंत तुम्ही एक चिकित्सेची चळवळ जोपर्यंत नेटाने पुढे नेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहणार जाती त्यामध्ये आणखीन होत राहतील. माझं मत असं आहे की त्यांचं जे काही चुकीचं गोष्ट झालेली होती त्यामध्ये जर एखादा ब्राह्मण मुलगा बळी पडला असेल तर इतर जातीचं विशेषतः मराठ्यांचं हे कर्तव्य आहे की त्या ठिकाणी आपण पुढे राहिलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका आश्वासन म्हणजे आश्वासक असं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे या सगळ्यामध्ये. शेवटची कॉमेंट जयदेव डोळे. मला प्रताप आजबे जे म्हणत आहेत की राजकारण आणि समाजकारण यांचा कधी संबंध नव्हता ते आता दुसायला लागतंय. कारण इतके आंतरजातीय विवाह सध्या समाजात होत आहेत आणि पालक स्वतःहून लावून देत आहेत की राजकीय संस्कृती नसतानाही राजकीय विचार नसतानाही हे सगळं होत आहे. ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. फक्त अडचण अशी आहे की ती जी परक्या जातीची मुलगी असते ती नवऱ्याचं आडनाव लावते त्याच्यामुळे आंतरजातीय विवाह हे कळत नाही. आणि दुसरं फॉर्म भरताना नवऱ्याची म्हणजे पुरुषाची जात लावावी लागते त्याच्यामुळे आंतरजातीय विवाह झालाय हे कळत नाही. चला आता आपण जात मोडूया म्हणून हे लग्न झालेले नसतात. 90% लग्न ही प्रेमापोटी झालेली असतात त्याच्यामुळे त्याच्यात जे राजकीय समतेचं मूल्य असायला पाहिजे असतं ते नसतं. म्हणून आंतरजातीय विवाहाचा प्रचार प्रसार आणि प्रभाव होत नाही. आंतरजातीय विवाहांची संख्या नक्कीच वाढलेली आहे. त्याच्या विरोधात त्याचा विरोधही कमी झालेला आहे. फक्त त्याला जी राजकीय आणि सामाजिक मूल्य लाभायला पाहिजे जी राजकीय चळवळी पूर्वी देत होत्या ते आता नाहीसं झालं असल्यामुळे आणि काही कायद्यांच्या चौकटीमुळे अडचणीमुळे हे आंतरजातीय विवाह आहेत हे लोकांच्या लक्षात येत नसल्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वाटायला लागली. पण आजचा तरुण जाती व्यवस्था मोडायला निघालेला आहे. तो प्रेमात पडल्यावर जात गोत्र कुंडली वगैरे काही बघत नाही आणि स्वतःहून लग्न करतो त्याची फळं भोगतो. म्हणजे कुलकर्णी पाटील दाम्पत्यानं ते भोगलं पण तरी सुद्धा हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ते वाढवावं असा माझा तरुणांना आवाहन आहे. नक्कीच. खरं तर आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की आपले हक्क आपले अधिकार मिळवण्यासाठी जाती जातींमधले संघर्ष पूर्वापार येत चाललेले आहेत आणि त्यामध्ये या जातींमधली दरी कुठेतरी वाढत होती. फुले असतील शाहू असतील आंबेडकर ज्यांची नावं आज आपण आदराने घेतो त्यांनी ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केला. पण अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर समाजामधली एक समाज जो समतेवरती आधारित समाज आहे हे जे स्वप्न त्यांनी बघितलेलं होतं त्या तो समाज आज खरोखर स्वप्नच राहून जाईल. आणि अशा प्रकारच्या घटना
घटनांमध्ये ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला हे पुरोगामित्व खरोखरच सोयीस्कर आहे का, पुरोगामित्वाला जातीय वास यायला लागलेला आहे का, असा एखादा जर प्रश्न कराडमधनं जसा प्रकाश पोळनी विचारला तसा एखादा आणखी प्रकाश पोळ उभा राहिला आणि त्याने असा जर प्रश्न विचारला या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तर ते वावगं वाटून घ्यायला नको, खरोखरच अंतर्मुख होऊन या बाबतीत विचार करायला हवा. या सर्व मान्यवरांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला, आपले अमूल्य विचार या ठिकाणी मांडले त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेष मध्ये आज इथेच थांबतोय. बघत राहा एबीपी न्यूज. We'll be right back.